बब्याला दुखापतीचाही सामना करावा लागला. कधी गुडघे, कधी घुटण्याचा प्रॉब्लम, कधी नसाचा प्रॉब्लम, कधी कधी बब्याच्या पायातून रक्तही यायचा. नमस्कार मित्रांनो, मी रोशन गावन पनवेलवरून परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल, फौजी ग्रुपचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या. मित्रांनो, बब्याने आजारपणावर मात करत स्वतःच्या पायावर उभा कसा राहिला, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बब्याचा जीवन संघर्ष. फौजी ग्रुपच्या मालकांची परिस्थिती बिकट होती. परिस्थिती बिकट असल्यामुळे ह्या तीन भावांनी मिळून मेहनत करून थोडे थोडे पैसे गोळा करून दावणीला एक एक बैल घेतला. अशी 14 बैल घेतली. ही सगळी बैलं पिवार गावरान खिल्लार जातीची आहेत. मित्रांनो, सुरुवातीच्या 15 वर्षापूर्वी 21,000 सर्जा नावाचा बैल घेतला होता. दिसायला सेम बब्यासारखा. सर्जा पण सुरुवातीच्या काळात मैदान गाजू लागला होता आणि आपल्या फौजी ग्रुपचा नाव करू लागला होता. नंतर या तिन्ही भावंडांना ह्या बैलगाडा क्षेत्राचा नाद लागला. नंतर या फौजी ग्रुपने 3 वर्षापूर्वी 40 मानगाव सोकारामधून 85,000 बब्या नावाचा नंदी आपल्या दावणीत घेतला. ही खरेदी कोरोनाच्या काळामध्ये केली होती. मित्रांनो, बब्या सध्या 5 बैल आहे. सुरुवातीच्या मालकाकडे 2 होता, नंतर फौजी ग्रुपने खरेदी केली. फौजी ग्रुपकडे सध्या 3 हा बब्या आहे. बब्या सध्या 6 बैल आहे आणि घनगर खिल्लार जातीचा बैल आहे. मित्रांनो, तुम्हाला बब्याचा एक किस्सा सांगावासा वाटतो. तिकडं शंकरपट मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं. बब्या पायाने जखमी असल्याने कधीकधी पायातून रक्तही यायचा. काहींना बब्याला बघून वाटत असत की बब्या पळणार नाही, पण फौजी ग्रुपच्या मालकाला ठाम विश्वास होता की बब्या काहीही करू शकतो. त्या मैदानात बब्या संघ MP संजय नावाचा बैलाचा पैरा होता. तेव्हा त्या बैलानं 2 गुलाल घेतला होता. असा हा हिंदकेसरी बब्या. नंतर बब्या कर्जतच्या थार मैदानात आला होता. तिथे कर्जतला बब्या आणि नाचा बैलाचा पैरा होता. तेव्हा फौजी ग्रुपच्या मालकाला विचारायचे, बब्या 3 पळेल का, अशा मैदानात पळेल का? पण मालकांना ठाम विश्वास होता की ह्या मैदानात बब्या पळणार. तिथे बब्याने गट पास करून दाखवलं, पण दुर्दैव म्हणजे सेमीला गाडी बसली. तिथून फौजी ग्रुपच्या मालकाला आपला बब्या 3 मैदानात पळणार असा ठाम विश्वास झाला. मित्रांनो, मागे बैलगाडा क्षेत्रात बंदी होती. या बंदीच्या काळामध्ये बिंजोड शहरातील बब्याची 1,02,00,000 शहरात जमली होती, पण ती काही कारणास्तव रद्द झाली. नंतर बब्या बिंजोड, कधी घाटावर 3 असे मैदानं हळूहळू पळायला सुरुवात केली. बब्याने विदर्भात शंकरपट सेकंड मैदानामध्ये 200-250 शहरती जिंकल्या. बब्याने ट्रॅक्टर, शाईन बाईक आणि 1,00,000 इतर बक्षीसही जिंकली. तेव्हा विदर्भात बब्या नावारूपास आला. बब्या आजपर्यंत जास्त सेकंडमध्ये शंकरपटाला जास्त पळाला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, आपल्याकडे वडकी पुणे येथे 2 भारत केसरीचं मैदान होतं. या मैदानात बब्या आणि MP डोंगरिया नावाचा बैल आला होता. बुलढाणावरून MP 2-3 प्रवास करून वडकी पुणे येथे आले होते. मग काय, गटाला बब्या आणि डोंगऱ्या आणि सुकता निकाल घेतला. तेव्हा बब्या आणि डोंगऱ्याचं दुर्दैव एवढंच की सेमीला गाडी, मथुर, वागिरीचा बादल आणि बब्या या 3 लढत झाली आणि मथुरने पायावर निकाल घेतला. पण मित्रांनो, इथून बब्या थोडा नावारूपास यायला सुरुवात झाली. नंतर मालशिरस हिंदकेसरी मैदानात बब्या आणि वागिरीचा बादल असा हा पैरा जुळला. हा पैरा कसा जुळला? जेव्हा वडकी भारत केसरी मैदानात बब्याला बादलच्या मालकांनी आणि ग्रुपने बब्याला पळताना पाहिले, ते दोघे एकमेकांच्या संपर्कात येऊन पैरा जुलून घेतला. ह्या हिंदकेसरी मैदानात फौजी ग्रुपचा बब्या आणि इब्राहिम पटेल यांचा बादल या दोघांनी 3 निर्विवाद वर्चस्व राखून 1 मानकरी झाले. इथे बब्या हिंदकेसरीही झाला. ही गाडी या हिंदकेसरी मैदानात सोमा ड्रायव्हरने आणली. जेव्हा बब्या आणि बादल गटामध्ये अंतर राखून गटपास केला, तेव्हा सोमा ड्रायव्हरला अंदाज आला की ही दोघे 1 करणार आणि हिंदकेसरी होणार. मग काय, हे खरंच ठरलं. मित्रांनो, आपल्या भागामध्ये बब्याला सुरुवातीला कोणीही पहरा देत नव्हते. वडकी मैदानात डोंगरिया येथून सुरुवात झाली. नंतर वागेरीचा बादल हा पहरा होता. बादल आणि बब्या ही जोडी जमली जशी, या जोडीने ह्या बैलगडा क्षेत्रावरसुद्धा अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. आत्ताच्या मागच्याच मैदानात छोटा सोना हा पैरा होता. या जोडीने सुद्धा 1 केला
असे लगातार 7-8 मैदानसुद्धा ह्या बब्याने एक नंबरात जिंकले आणि गुलालातही कायम राहिला। मित्रांनो, बब्या अजूनपर्यंत पूर्णपणे बरा नाही, आज पण बब्याच्या पायाला मार आहे। बब्या आतापर्यंत 85% क्लिअर आहे आणि 15% प्रॉब्लेम आहे, तरी बब्या अशा परिस्थितीत खूप स्पीडला पळतो। मागे या आजारामुळे कधी कधी खूप दावणीला घरी असायचा। बब्या ह्यासाठी फेमस आहे की याची सुट्टी भारी असते, खालून ते निकाल रेषेपर्यंत स्पीड वाढवत जातो आणि सुट्टा निकाली घेत असतो। फौजी ग्रुपचा बब्या बुलढाणावरून सातारा पुणे येथे जाणं येणं शक्य नसल्यामुळे बब्या सध्या कडेगाव सातारा येथे असतो। मागे एक महिन्यापासून कडेगावमध्ये बब्याचा वास्तव्य आहे। महाराष्ट्रात पहिला बब्या फक्त विदर्भात फेमस होता, आता सातारा पुणे सांगली मुंबई येथेही खूप फेमस झाला। बब्याची पूर्ण महाराष्ट्रात फॅन फॉलोविंग वाढली आहे। सध्या बब्या सगळीकडे बैल पळणारा आहे, इतर राज्यातही पळतो। बब्या दिसायला देखना शांत संयमी बैल आहे। बब्याच्या जवळ कोणीही गेला की शांत उभा असतो, काहीही करत नाही, सर्वांना जवळ सामावून घेतो। बब्याने गुडघ्याच्या आजारपणावर मात करत स्वतःच्या हिंमतीवर फौजी ग्रुपचा बुलढाणा एक्सप्रेस या नावाने एकूण सगळीकडे गुलाल घेतो। सध्या भारतात ट्रेंडिंगला एक नंबरचा बैल बब्या आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अजून टॉप नंदींची माहिती घेऊन येईल। धन्यवाद।